तुम्हाला आज एक वेगळा व्हिडिओ दाखवतो, त्यामध्ये तुम्ही फक्त 10,000 रुपयाची गुंतवणूक करून महिन्याला 15 ते 20,000 रुपये कमवू शकता. आता हा नेमका उद्योग तुम्ही कसा सुरू करू शकता, नेमकी काय थीम आहे हे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे, आपला परिचय द्या. नमस्कार, माझं नाव सुमित्रा फडतरे आहे. माझ्या कंपनीचं नाव सुशीदा नॅचरल प्रॉडक्ट्स आहे आणि हे गुळाची चहाचं आहे. 10,000 रुपयाची गुंतवणूक करून तुमच्याकडे तो महिन्याला 15-20 हजार रुपये कसा कमवू शकतो? 10,000ची गुंतवणूक करून तुम्ही डीलरशिप पण देऊ शकता. आमच्याकडे डीलरशिप पण आहेत, परत जे असं चहाचे शॉप आहेत तिथून पण आमचा माल जातो. चहाच्या जिथं जिथं असं अमृतुलचे जे चहा आहे तिथं पण आमचा होलसेलमध्ये माल पुरा जातो. आणि हे जे तुमच्याकडे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत, कुठले कुठले आहेत आणि त्याच्या किमती साधारण तुम्ही कशा देतात? प्रोडक्ट आहेत, टोटल आमचे 7 फ्लेवर आहेत. इलायची आहे, अद्रक आहे, प्लेन आहे, लेमन टी आहे, लेमन ग्रास आहे, मसाला आहे. टोटल असे 7 फ्लेवर आहे. तुम्हाला होलसेलमध्ये त्याचा इकरीसाठी 100 रुपयांनी पाऊस जातो. होलसेलमध्ये तुम्हाला रेट त्याचा येतो आणि अर्ध्या किलोचा आहे ते 300 रुपये अर्धा किलो आहे. त्याचं पण होलसेलमध्ये तुम्हाला मिळतं. अनेकांना असा प्रश्न पडतो की गुळाचा जे चहा जे त्यांना द्यायची इच्छा असते ग्राहकसुद्धा मागतात, परंतु चहा फुटतो आणि बरेच त्यांना तो व्यवसाय करता येत नाही, त्यांच्यासाठी हा कसा फायदेशीर ठरू शकतो ही पावडर? जे चहाच्या तर घेणारे आहेत म्हणजे चहा बनवून विकणारे, त्यांच्यासाठी कसं आम्ही डायरेक्ट बॅग देतो. 20 किलोच्या बॅग आहे तर ते बॅग देतो, पॅकिंगमध्ये नाही देतो. होलसेलमध्ये त्यांना रेट देतो आणि चहा मेन म्हणजे फुटत नाही, किती पण तुम्ही उकळवला काही केलं तर फुटत नाही. त्याच्यासाठी आम्ही आरएनटी करून, तज्ज्ञ लोकांकडून आरएनटी करून आम्ही त्याला घेतलेला आहे. हे जे 7 फ्लेवर आहेत त्याचा काय फायदा होतो आरोग्यासाठी? आरोग्यासाठी म्हटलं तर जे इलायचीचा एकदम चहा आपण बाहेर पितो सेम तसं टेस्ट येते, आणि अद्रकचं आहे ते तर आपण घसा हे असलं तर त्यासाठी पण खूप छान आहे. आणि मसाला चहा आहे, आपण घरात साखरेच्या चहामध्ये तेवढा सगळा मसाला घालू शकत नाही, कारण साखरेच्या चहा याच्यामध्ये पण दुधात आपण तिखट काही घातलं तर लगेच ते फुटण्याची शक्यता असते, पण ह्याच्या डायरेक्ट तुम्ही दुधात घालून केलं तर फुटणार नाही. आणि मसाला असा आहे की ते बिन दुधाचा तुम्ही असा काढा टाईप पण करून पिऊ शकता, सरदा असू खोकले असू त्याच्यासाठी एकदम क्लिअर होतं. संकल्पना कशी सुचली, काय प्रयोग केले होते तुम्ही, त्याच्यानंतर तुम्ही पावडर तयार केली? मी जास्त करून चहा बाहेर प्यायला गेलं तर अमृतुले हेच चहा जास्त पितो, कारण मला त्याची आवड आहे. आणि मग त्याच्यानं ते पेलं बाहेर विचारलं तर मी गुळाचाच आहे का त्यांना विचार, गुळाचा मला आवडतो चहा. त्याच्यानं मला असं की विचार की आपण बी जरा गुळाच्यामध्ये प्रयत्न करू, कारण गुळाचा चहा हेल्थसाठी पण आपल्यासाठी छान आहे, त्याच्यामुळे मी ते ट्राय केलं. बरं, आता याच्यामध्ये रिस्पॉन्स कसा मिळतोय तुम्हाला? आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी एक्झिबिशनमध्ये भाग घेता, तुमच्याकडे जे अनेक ग्राहक आहेत की ते ही पावडर घेऊन जातात, त्यांचा फीडबॅक कसा आहे तुम्हाला? डेली माझा खरं सांगायचं म्हणजे डेली माझा 50,000चा माल बाहेर जातो. ऑनलाईन चाललं आहे डेली, कारण दररोज माझं फोन येतात, कंटिन्यू जाहिरात आहे, माझं कंटिन्यू फोन चालू आहे. आणि इथून आता करायचं म्हटलं तर आज 3 दिवस झाले, डेली 30-30 हजार रुपयाचा बिझनेस आहे माझा.